SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, SV मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्र हो, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, भारतीय संस्कृतीत मुलांच्या सर्वांगीण विकासात मातेचा पहिला मान आहे। माता ही मंगलप्रेम मूर्ती आहे, बालकाचा प्रथम गुरु आहे। श्रावण वैद्य अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या किंवा पोळा या पुत्रदा अमावस्येला मातृदिन साजरा करतात। ही अमावस्या शुभ पुत्रद मानतात। यासंबंधी एक कथा अशी आहे, विदेही नामक स्त्रीचे पुत्र अल्पायुषी ठरले म्हणून तिने वनात जाऊन योगिनींना प्रसन्न करून घेऊन स्वतःचे पुत्र जिवंत व्हावेत अशी प्रार्थना केली। त्यानुसार तिच्या मातृत्वाचा विजय झाला। या 64 योगिनींच्या आशीर्वादाने तिचे सर्व पुत्र जिवंत झाले। मित्र हो, श्रावण वैद्य अमावस्येला पिठोरी व्रत स्त्रिया करतात। तिला पुत्र पौत्र व सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत असते। स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, पुत्र जन्माला यावा तो चिरंजीव व्हावा, मातेची मान ताठ राहावी असं त्यांनी वागावे हीच मातेची इच्छा असते। मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत। मातृभावना जपण्याचा हा दिवस आहे। जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरी असी हे वचन सार्थ करण्याचा हा दिवस आहे। माता ही संस्काराची खरी जननी आहे। ती नेत्र निरांजने त्याला जपते, कष्ट सोसते, त्याच्या सुखाची ती इच्छा करते। तिच्या विकासापेक्षा ती मुलाच्या विकासाला महत्त्व देते। तिच्या कृतज्ञतेत मुलाने राहावे हेच खरे मातृपूजन। तिला दुखवू नये, कष्ट होऊ नये हीच पूजा। मातृऋण म्हणून आपण हा दिवस आनंदाने साजरा करावा, तिच्या कामात मदत करावी, अगदी मनपूर्वक प्रेमपूर्वक एखादी वस्तू भेट द्यावी। आपली मुलं अगदी खरीखुरी नम्र आहेत, त्यांना आपल्याविषयी आदर आहे असं तिला वाटलं पाहिजे। मित्र हो, पूर्वीच्या काली समाजातील सर्वश्रेष्ठ वर्ग ब्राह्मण वर्ग असे समजले जात असे, परंतु 10 ब्राह्मणांपेक्षा 1 उपाध्याय श्रेष्ठ असे म्हणतात। उपाध्याय व पिता मग कोणत्याही जातीचा असो, त्याची तुलना करताना 10 उपाध्यायांपेक्षा 1 पिता श्रेष्ठ असे म्हटले आहे। एका मातेची महत्ता तर 10 पित्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे। मित्र हो, हिंदुस्तान कृषीप्रधान देश आहे। बैलाच्या कष्टावर इथला शेतकरी जगतो। बैल अतोनात कष्ट करतो। आपण सर्वांना अन्न मिळते ते ह्या बैलामुळे। बैलाबद्दल आपल्या मनात आदर व कृतज्ञता असते, ती व्यक्त करण्याचा हा पोळा सण श्रावणातील अमावस्येला येतो। या दिवशी बैलाला संपूर्ण विश्रांती देतात। त्याचा मान म्हणून या दिवशी बैलगाडीला झुंपत नाही। त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देतात। सायंकाळी त्याला नटवतात, सजवतात, त्याचे प्रदर्शन भरवतात। ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढतात। त्याच्या त्यागाची उतराई म्हणून पोळा सण साजरा करतात। मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SV मराठी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।